अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंबी टोला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे 33 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश वारसांगडे हे जबाबदार असून त्यांच्या निलंबनाची मागणी तसेच इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर 37 वर्षीयचा गुन्हा दाखल करावा व वारसांना नुकसान भरपाई म्हणून 25 लाख रुपये देण्यात यावे. या मागणीला घेऊन महिलेच्या नातेवाईकांनी तसेच गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत न्याय न मिळाल्यास महिलेचे प्रेत आरोग्य केंद्रातून हलवणार नाही अशी भूमिका सुद्धा मृतकाच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी घेतल्याने दिवसभर आरोग्य केंद्राला लोकांची गर्दी दिसून आली. पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त तिथे होता. जनतेच्या आक्रोश पाहता गोंदिया जिल्हा परिषद आरोग्य विभागाने डॉक्टर दिनेश बारसाकडे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव तालुका तिरुळा येथे सेवा संलग्न केल्याने नातेवाईक व गावकऱ्यांनी संध्याकाळच्या सुमारास सदर महिलेवर अंत्यसंस्कार केले. वसंता दत्त नेताम या गर्भवती महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र कोरंबी टोला येथे प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. महिलेला उपचारासाठी सकाळी 6 ते 4 वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी इतर कर्मचारी दखल घेतली नाही असा आरोप महिलेचे नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी केला आहे. 3 वाजेच्या दरम्यान पत्नी धनराज यांनी पत्नीला होत असलेल्या प्रचंड वेदना बघून असह्य झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता परिचारिका सोनाली राऊत या नर्सने बाळाने गर्भाशयामध्ये सहज केल्याचे तर्क लावून परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर पीडित गरोदर महिलेला ग्रामीण रुग्णालयात अर्जुनी मोरगाव येथे हलवण्याच्या सूचना दिल्या. जवळपास 5 वाजता महिलेला अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयातून 7 वाजेच्या दरम्यान गोंदिया जिल्हा रुग्णालयासाठी रेफर केले असता गोरेगाव जवळ पीडितेचा मृत्यू झाला.